गेला आहे परंतु प्रामुख्याने पाहता आपल्याला शेवटी हिशोब हा मात्र देवालाच जायचा आहे ज्या देवाने आपल्याला विश्वासू समजून सेवेकरता नेमलेला आहे ज्याने आपल्याला सेवेकरता निवडला आहे आपण त्याच्याशी प्रामाणिक आणि विश्वासू राहायचा सेवेसाठी निवडलेला आहे तो आपली काळजी घेणार आहे तो आपल्याला पुरवठा आहे बिकॉज दॅट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी कारण ही त्याची जबाबदारी आहे And in spite of the fact that Paul was a chief of sinners, God raised him up and said, "You are worthy of my trust. I count you faithful." इथे पॉल तो स्वतःला समजतो की मी मुख्य पापी असा आहे परंतु देवाने देखील या पौलाला वर केलं आणि म्हटलं की मी तुझ्यावरती हा विश्वास ठेवून या सेवेसाठी तुला नेमत आहे. See what Paul says in Ephesians chapter 3 verse 7. इफिसियस पत्र त्याचा तिसरा अध्याय आणि सातव्या वचनामध्ये पहा पौल काय सांगत आहे. Ephesians chapter 3 verse 7. इफिसियनांनी 7 whereof I was made a minister according to the gift of the grace of God given unto me by the effectual working of his power. देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते तेने करून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. I was made a minister. मला सुवार्तेचं सेवक करण्यात आलेलं आहे. How he was made a minister? आणि हे त्याच्या बाबतीत कसं झालं बरं? The gift of the grace of God. हे देवाच्या कृपेच्या दानामुळे झालं. Then Timothy was saying he was a chief of sinners. तिमोथीच्या पत्रामध्ये पॉल म्हणतो की तो मुख्य पापी आहे. And in verse 8 he even goes below that. आणि ह्या आठव्या वचनामध्ये तो आता अजून खालच्या दर्जामध्ये जात आहे. Paul says, "Who am I?" The great apostle. मी एक मोठा प्रेषित आहे. The great preacher. एक मोठा प्रचारक आहे. नाही तो असं काहीच बोलत नाही. Who am I? मी कोण आहे? In verse 8 वचनामध्ये I am the least and the least of all the saints. मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान. From all of you I am the smallest. तुम्हा सर्वांमध्ये मी अतिशय लहान आहे. What a humble man. किती नम्र व्यक्ती आहे. When he thought of his salvation. जेव्हा तो त्याच्या तारणाबद्दल बोलतो he was humble तेव्हा तो नम्र झाला when he thought about his service to the lord जेव्हा तो त्याच्या प्रभूच्या बाबतीत सेवेचा विचार करतो he was humble तेव्हा देखील तो नम्र बोलतो when he thought about his salvation जेव्हा तो त्याच्या तारणाबद्दल बोलतो it was the grace of god paul says पॉल म्हणतो हे देवाच्या कृपेनेच आहे when he thought about his service to the lord जेव्हा तो प्रभूसाठी ही सेवा केली त्याबद्दल विचार करतो देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करावयास जो कारभार तुम्हासाठी देवाने मला सोपवून दिला त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो. Yes, according to the will of God, he was made a minister. देवाच्या पूर्ण इच्छेनुसार तो देवाचा सेवक झाला. Why? का बरं? Not to fulfill his word. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही. To fulfill the word of God. परंतु देवाच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी. So Paul had a conviction when he came into the ministry. म्हणून पौल जेव्हा सेवेमध्ये आला तेव्हा त्याला त्याच्या सेवेच्या बाबतीत पूर्ण खात्री होती. Every servant of God must have the same conviction. प्रत्येक देवाच्या सेवकाच्या मनामध्ये पण अशाच प्रकारची पूर्ण खात्री असायला हवी. Can God count us faithful? देव मला विश्वासू गणेल काय? Beloved brothers, that's the challenge I would like to leave with you as you leave this conference. माझ्या प्रिय भावांनो एक मोठा आव्हान मला तुमच्या समोर ठेवायचं आहे. As we leave this conference, जेव्हा आपण हे कॉन्फरन्स सोडून परत जाणार लॉर्ड पुट मी इन द मिनिस्ट्री देवा तू मला तुझ्या सेवेमध्ये ठेवलेला लॉर्ड बट मेनी टाइम्स आई ब्रोकन योर ट्रस्ट लॉर्ड परंतु देवा अनेक वेळा मी तुझा विश्वास मोडला आहे मेनी टाइम्स आई हैव डन थिंग्स फॉर माय ओन फेम अनेक वेळा मी अशी काही काम केली आहेत जी माझ्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी होती मेनी टाइम्स आई फॉलोड द ग्रेस ऑफ गॉड अनेक वेळा तुझ्या कृपेला मी विसरून गेलो आई ब्रोकन योर ट्रस्ट मी तुझा विश्वास तोडला I am not being faithful. मी विश्वासू नाही राहिलो. Dear brothers, प्रिय भावांनो, let us go back with that sense of conviction today. आज इथून आपण परत जात असताना ह्या पूर्ण खात्रीने आपण जाऊ. We have to be faithful to the one who put us into the ministry. ज्याने आपल्याला सेवेसाठी पाचारण केलेलं आहे आपण त्याच्याबद्दल आपण विश्वासू राहू. Yes. The next thought I would like to bring before you. दुसरा विचार जो मला तुमच्या समोर ठेवायचा आहे
Let us turn to Colossians chapter 1 and verse 10. कलसेकलासूत्र पहिला अध्याय आणि 10 वचन. So the word I want to emphasize is ministry. इथं ज्या वचनावरती मला जास्त दबाव द्यायचा आहे ते वचन आहे सेवा. What is ministry? सेवा म्हणजे काय? Each servant of God, they have a sphere of ministry. देवाच्या प्रत्येक सेवकाचं सेवेसाठी एक क्षेत्र आहे. Yes, we must realize that. आणि ही गोष्ट आपल्याला समजायला हवी. God has called us in that area where we are serving him and given us a region, a sphere to serve him. देवाने आम्हाला एक क्षेत्र, एक ठिकाण, एक परिसर दिलेला आहे की ज्या परिसरामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. Sometimes we say that saying, the grass is greener on the other shore. आपण अनेक वेळा असं म्हणतो की पलीकडच्या ठिकाणी जे शेत आहे त्या शेतातलं जे गवत आहे ते नेहमी हिरवंच दिसते. Sometimes we look beyond our own fence. अनेक वेळा आपण आपल्या कुंपणाच्या पलीकडे जे आहेत ते पाहतो. That is a big mistake which today many people are making. एक मोठी चूक आहे जी चूक अनेक लोक करतात. Brother, the sphere of your ministry is prosperous. बंधू, प्रभूने जे तुम्हाला सेवेचं क्षेत्र आणि परिसर दिलेला आहे तो खूप चांगला आहे, उत्तम आहे. Brother, the field is very ripe. हा जो हे जे शेत आहे हे शेत खूप छान आहे. I am working in a dry place. मी अशा प्रकारे ह्या अतिशय कठीण भागामध्ये काम करत आहे. I don't have the gifts like you. मला तुमच्या प्रकारे ती दान नाही. In ministry there is no comparison. सेवेमध्ये अशा प्रकारची तुलना वगैरे नाही. In ministry there is no competition. सेवेमध्ये अशा प्रकारची स्पर्धा देखील नाही. In ministry there is no complaint. सेवेमध्ये अशा प्रकारे कुरकुर पण नाही. What did Peter say after the Lord rose again and gave him a commission? जेव्हा प्रभू पुन्हा पुनरुत्पत्ती झाला आणि प्रभूने जेव्हा त्यांना ती कामगिरी सोपवली तेव्हा लोकांनी काय म्हटलं? पीटर. तेव्हा प्रभू म्हणाला, पेत्र, यू लव मी, तू माझ्यावरती प्रीती करतोस काय? फीड माय लॅम्स, माझे मेंढरचा, फीड माय शीप, माझे डोंगर पाळ. हो, प्रीच द गॉस्पेल, वचनाची घोषणा कर. फर्स्ट यू विल बी अ फिशर ऑफ मेन, देन यू विल बी अ शेपर्ड ऑफ द शीप. अगोदर तू माणसे पकडणारा, मासे पकडणारा होता, माणसे पकडणारा झाला, आता मेंढर कापणारा झालो. You love me? तू माझ्यावर प्रीती करतोस का? You will die for me? तुला माझ्यासाठी मरावं लागेल. Then what happened to Peter? मग पेत्राचं काय झालं? He became a little proud. तो थोडासा गर्विष्ठ झाला. What did he say? तो काय म्हणाला? Lord, what will this man do? प्रभूजी, याचं काय? He looked at John. प्रभू पेत्राने योहानाकडे पाहिलं. हां. For each one there is a ministry. प्रत्येकासाठी एक सेवेचं वेगवेगळं क्षेत्र आहे. A brother has got one ministry. बंधूंची एक सेवेचं क्षेत्र आहे. God has appointed him there. प्रभूने त्यांना तिथे नेमलेलं आहे. You and I have another ministry. तुमच्यासाठी माझ्यासाठी एक वेगळी सेवा. It is God's divine appointment for you, brother. प्रिय भावांनो, हे प्रभूने तुम्हाला दिलेलं एक दैवी पाचारण आहे, नेमणूक आहे. Let us shine for him where God has kept us. आणि म्हणून प्रभूने जिथे आपल्याला ठेवलेलं आहे तिथं प्रभूसाठी आपण चमकूया. When God was appointed, God found him faithful. जिथं पॉलला नेमणूक करण्यात आली होती पौल हा देवासाठी एक विश्वासू राहिला. हां, लेट अस टर्न टू कोलोसियन्स 1:10. कलसेकरस पत्र पहिला अध्याय आणि 10 वचन. हां, वी आर नॉट गोइंग टू बी फेथफुल. आपण फक्त विश्वासू असावे असं नाही. बट हियर वी हॅव अनदर ट्रूथ इन द मिनिस्ट्री. तर इथं सत्य एक अजून आहे जे सेवेच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. हां, 10 वचन अशा आहे तूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोष विण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची बुद्धी व्हावी. Our ministry should be fruitful. आपली सेवा ही फलवंत सेवा असायला हवी. How can it be fruitful? ती कशा प्रकारे फलवंत होईल म्हणून? हां, not by advertisements. Advertisements द्वारे नाही होणार. Not by personal efforts. किंवा व्यक्तिगत जे आपण प्रयत्न करू त्याने नाही होणार. Here we learn the secret of fruitful living. इथं एक फलदायी जीवन जगणं आणि फलदायी सेवेचं रहस्य आम्हाला वाचायला मिळते. Sometimes we put lot of efforts in to bring fruit. अनेक वेळा फळ यावं म्हणून आपण अनेक प्रकारची परिश्रम घेतो. It is not work first. Work. हे काम हे पहिलं नाही. सेवा इज नॉट फर्स्ट. सेवा ही प्रथम नाही. What we learn in this verse? तर या वचनामध्ये आपण अधिक उत्तम काय असं शिकतो जे प्रथम आहे. What is first and what is second? काय प्रथम आहे आणि काय नंतरचं आहे. Let us read this verse carefully. बघा बरं, 10 वचन पुन्हा एकदा वाचू.
अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोष देण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे. इंग्रजी मध्ये म्हटलं आहे की त्याला शोभेल असे चालावे किंवा वागावे. What comes second? सेवा ही नंतर आहे. First comes what? पहिलं काय आहे? Our walk. पहिलं आपलं चालणं वागणं आहे. Our manner of living. आपण कशा प्रकारचे जगत आहोत ते. Who is our example? आपल्यासाठी कोण कित्त आहे? प्रभूने मग अशा प्रकारे त्यांना शिकवण्यास आणि मग करण्यास केलं असं लिहिलंय का? टीच अँड देन डू. अगोदर शिकवलं आणि मग केलं असं लिहिलंय का? These things began Jesus to do and then to teach. दुसऱ्या वचनामध्ये आहे असं म्हटलं आहे त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवावयास पहिलं करणं मग शिकवणं. Very often as a servant of God I failed in this principle. अनेक वेळा एक देवाचा दास म्हणून मी या नियमाला पाळण्यासाठी चुकलेलो आहे. हा, what comes first here in verse 10? इथं बघा दहाव्या वचनामध्ये प्रथम काय आलेलं आहे. If we walk worthy of the Lord, this is all. त्याचा पहिला अध्याय आणि त्या दहाव्या वचनामध्ये तो शब्द तिथे वापरलेला आहे. कलसे 1 आणि 10 की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोष देण्याकरता त्याला शोभेल असे वागावे. म्हणजे नंतर we will be fruitful in every good work. प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ आपल्याला प्राप्त होईल. किती छान हा नियम आहे. A faithful, God pleasing, God honoring walk. आपलं प्रभूला संतोष देण्यासाठी एक जे प्रामाणिक जीवन प्रामाणिक वागणं जे आहे will lead to a fruitful work for the Lord. त्यामुळे पुढे प्रभूसाठी एक सत्कार्याचं फळ आपल्याला पुढे देता येईल प्राप्त होईल. A worthy walk. आपलं जे योग्य ते चालणं आहे. God is more interested in our walk more rather than our work. प्रभू आपल्या कामापेक्षा आपलं जे वागणं आहे ह्यावरती जास्त लक्ष देतो. त्याला त्यामध्ये जास्त रुची आहे. Then the principle is here. इथं हा एक नियम आहे. Yes, it is not success in our work. आपल्या कामामध्ये हे यश हे नाही. But more important than success, it is excellence in our work. तर यशापेक्षा आपल्या कामाची जी उच्चता आहे किंवा योग्यता आहे ती अधिक महत्त्वाची आहे. Yes, very often I look for success. अनेक वेळा मी यशाकडे पाहतो. God encouraged Timothy. कोणत्या म्हणाला? What did he tell him? तो काय म्हणाला? Make full proof of your ministry. तू तर सर्व गोष्टीविषयी सावध आहेस. दुःखे सोस. स्वार्थिकाचे काम कर. तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर. Make full proof. तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर. But you have to watch. परंतु त्यासाठी तुला या गोष्टीची पाहणी केली पाहिजे. You have to watch your walk. तुला तुझं जे चालणं आहे त्यावरती लक्ष दिलं पाहिजे. पॉल तिमोथीला सांगत आहे. Yes, don't look for success. तू यशासाठी पाहू नको. But look for excellence. तर तू जे उच्चतम आहे त्या गोष्टीसाठी पहा. Don't look for success. यशासाठी पाहू नको. Look for diligence. तर जे उत्तमता कशामध्ये आहे त्याकडे पहा. Diligence. Diligence means putting careful attention and efforts in what you do. उत्तमता म्हणजे जे काही तू करतो त्याच्यासाठी काळजीपूर्वक मेहनत घेणे. Don't look for success. यशाकडे पाहू नको. But look for perseverance. तर एखादी गोष्ट सातत्याने करत राहणं त्याकडे लक्ष दे. Very often we want success, isn't it? अनेक वेळा आपल्याला यश हवं असते. But Paul says, don't look for success. परंतु पॉल म्हणतो यशाकडे नका पाहू. You see in the principle in 1 Corinthians chapter 3 verses 5 to 8. पहिले करिंथी 3 अध्याय वचन 5 पासून वचन 8 पर्यंत अजून एक नियम आहे. 1 Corinthians chapter 3 पहिले करिंथी 3 अध्याय in verses 5 to 8 we have a good principle. 5 पासून 8 पर्यंत अजून एक उत्तम नियम आहे. When we are pursuing excellence
जेव्हा आपण जे उत्तम काय आहे त्याच्या मागे जेव्हा आपण लागतो देन ऑटोमॅटिकली द फ्रूट विल कम तेव्हा आपोआप फळ प्राप्त होतो ऑटोमॅटिकली द एक्सपेंशन विल कम आपोआप बुद्धी होते ऑटोमॅटिकली द इंक्रीज विल कम आपोआप वाढ होते हाउ डज इट कम हे कसे येते ओके सी द प्रिंसिपल हियर बघा इथं पण लिहिलेलं आहे अपुल्लोस कोण आणि पौल कोण ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत मी लावले अपुल्लोसाने पाणी घातले पण देव वाढवीत गेला म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही तर वाढविणारा देव हाच काय तो आहे आपल्या सेवेमध्ये हा एक सुवर्ण नियम